शिकायत क्लिप आज हेच तर नाही ह्याचा ना उद्देश आहे ना गाणं फेमस झालं म्हणून नाही गाणं फेमस म्हणून नाही ह्याच्या अगोदर आम्ही एक बैल आणला होता त्याचं नाव चंद्रा होतं त्याच्यानंतर ह्याला चंद्रा नाव ठेवलं बिटा झाल्यानंतर आपलं दावणीला ठेवतो बैल आम्ही एकच नाही बैल बर बर हा दावणीलाच त्याचं काय असेल ते शेवटपर्यंत दावणीलाच हा भरपूर तापट म्हणजे हा काम पण व्यवस्थितच करणार काम म्हणजे पाळणार 100% वस्तू पाळणार आता एवढ्या लांब आलोय म्हणून नाही तर सातारा भागात शर्यत असली तर पिकअप मध्ये कमीत कमी 43 पोर असतात पळ जर असेल बैलाला वासराल तरच पायरा होतो नाही तर पायरा होतो हे घरच्या लोकांचा विरोध पण करता काय आता थोडीफार घरी गेल्यावर वराडच्या जण बसतात ग आणि जर प्रत्येक मैदानाला असे 10-15 हजार जो वायदे द्यायची म्हटलं तर मग ते नाही ना महिन्याला 40-50 हजार आणणार कुठं परिस्थिती म्हणजे बघितलं तर आमचे 2-3 एकर शेती आणि हा आम्ही पोरापोरांचा ना द्या आमचा आजकाल बारक्या वासरांकडे कोण लक्ष देत नाही आणि चांगला जर बैल टाकायचं म्हटलं तर मग 10-15 हजार वाटकरचे द्या असं करा तसं करा त्यानंतर 11 महिन्याचा खोंडा पण काढला ज्यावेळेस मैदानात काढला त्यावेळेसच गटपास झाला शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भारत केसरी 2023 या मैदानासाठी आलोय वडकी पुणे या परिसरामध्ये आणि चंद्रा आज आपल्या बरोबर आहे कसं पळायचं कसं नाही ते त्याला सवय लागणार म्हणजे आता शेजारचा बैल मोठा पळला ना तरी तो त्याच्या गतीने जास्त पळणार बर म्हणजे आदत आहे बर बर मोठा बैल जेवढा पळेल तेवढा तो पळणार मग त्याला सवय लागणार मोठ्या बैलाबर कसं पळायचं ते त्याच्यामुळे मोठ्या मैदानात पल्ला लांब असला की त्याला सवय होती मोठ्या पल्ला पळायची म्हणजे मोठ्या मैदानात त्याला त्रास होणार नाही पळायला स्पीड वाढणार त्याचं आता साधारण वय किती आहे आपल्या बैलाचं आता त्याचं 14-15 आहे 14-15 महिन्याचा आहे दीड वर्षाचा बरोबर तर साधारण मग आता एक कुठून घेतला हा खोंड आम्ही घरच्या गायचाच आहे हा खोंड आपण गरव्या गायचाच शेतकऱ्याचा आणलेला आहे बर आता ह्याला जवळजवळ आपल्याकडे वर्ष झाल्या 5-6 महिन्याचा असताना आपण खोंड आणलेला बर त्यानंतर 11 महिन्याचा खोंड आपण काढला ज्यावेळेस मैदानात काढला त्यावेळेसच गटपास झाला पहिल्याच्या वेळेस बर आता याचं जवळजवळ 12 मैदान आहे पण कुठल्या मैदानात गेलं आम्ही गटपास नाही असं नाही झालं प्रत्येक मैदानात गटपास होतोय आम्ही म्हणजे आज ह्या मैदानात पण गटपास ह्या मैदानात तर आमची अशी आहे की आम्ही फायनल पर्यंत जाऊ कारण हे सगळ्यात मोठं म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठं मैदान आहे बर रुस्तुम हिंदी केसरी झाले का नाही आपल्या सांगलीचं त्यानंतर हे मैदान सगळ्यात मोठं मैदान होणार आहे बरोबर आणि ह्याच्याबरोबर आम्ही जोडीला आम्ही पुण्याचे आमचे मित्र आहेत गणेश भाऊ गिरजे यांचा सरकार टाकलाय मोठा बैल ते बी फायनलचाच बैल आहे बर बर म्हणजे पायरा केलाय त्याच्यावर त्याच्यावर पायरा केलाय बरोबर ऍक्च्युअली मैदानात कसं होतं बैल वासरांना घालत नाहीत पैर मागतात म्हणजे पैसे मागतात बाबा 10 हजार द्या 15 हजार द्या पण ते एक प्रेमापुटे आमच्यावर आम्हाला म्हणजे आमच्यावर आलेत ते बर बर म्हणजे कुठली देवाणघेवाण नाही अजिबात देवाणघेवाण नाही मैत्री खातीर मैत्रीपूर्वक नाहीतर आजकाल बारक्या वासरांकडे कोण लक्ष देत नाही आणि चांगला जर बैल टाकायचं म्हटलं तर मग 10-15 हजार वाटकरचे द्या असं करा तसं करा असं त्यांची डिमांड वाढते हा त्यांची डिमांड वाढते बैलाची डिमांड वाढते बरोबर पण आपल्याला हे खोंड तयार करायचं म्हणलं आपल्याला कधी कधी ते मान्य बी करावं लागत असेल मान्य करावं लागतं पण काय होतंय आता सगळ्यांकडेच आता आमची परिस्थिती म्हणजे बघितलं तर आमचे 2-3 एकर शेती आणि हा आम्ही पोरापोरांचा नाद आहे आमचा आणि त्याच्यावर आमचं कुटुंब चालतं म्हणजे नाद आहे म्हणून आम्ही घेतलेला आहे आणि जर प्रत्येक मैदानाला असे 10-15 हजार जो वायदे द्यायची म्हटलं तर मग ते नाही ना महिन्याला 40-50 हजार आणणार कुठं आपण बरोबर आता असा विषय आता या मैदानाची पण 10 हजार रुपये फी आहे असं मी बघितलं हो इंटर फी 10 हजार रुपये भरलेली आहे मग तुम्हाला वाटतं काय परवडतं का ऍक्च्युली आता परवडत तर नाहीच पण आता नाद आहे ना आपल्या शर्यतीचा नाद आहे म्हटलं नाद असं काय पैसे बघत बर बर शेती वस्तू आमची पळणार रे मग तिथे पैशाचा विचार नाही करून बरोबर असा विषय आता ही जी टीम आहे तुमची सगळी तर ही कुठली एका गावातली आमची सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात शेंदुर्जने गाव आहे वाईच्या शेजारी 5 किलोमीटर गाव आहे शेंदुर्जने गाव म्हणून आमच्या गावातली टीम आहे सगळी बर बर आता ही तयारी कशी करून घेता याची म्हणजे मैदानाची तयारी काय करायची रोजची प्रॅक्टिस आता रोजची प्रॅक्टिस कशी आम्ही आठवड्यातून त्याला 3 दिवस पवनीला नेतो कॅनेलला बर त्याला रतीब चालू आहे शेंगदाणा पेंट चालू आहे मकाचोना चालू आहे उडीद चालू आहेत आणि रोजचं 1.5 किलोमीटर आम्ही त्याला सकाळचं चालवतो म्हणजे कोण ना कोण तरी चालवाय नेतच त्याला बर आणि 15 दिवसात ना 8 दिवसात ना आम्ही मैदान खेळतो एक तरी बरोबर असं म्हणजे जवळच्या भागातला खेळतो आज पहिल्यांदाच एवढ्या लांब आलोय पुण्या भागात अच्छा हा मग सातारा भागातच आम्ही खेळतो फक्त बर म्हणजे तिथल्याच भागात खेळणार तेवढ्या तेवढ्या भागात जवळ पडते ना गाडी भाडे म्हणा प्रवेश फी म्हणा खर्च कमी होतो असं विषय बरोबर आता तुम्ही म्हणताय की शेती पण कमी आहे तुम्हाला पण तरी तुम्हाला याचा नाद लागला घरच्या लोकांचा विरोध नाही का झाला हे घरच्या लोकांचा विरोध पण करता काय आता थोडीफार घरी गेल्यावर वराडच्या जण बसतात पण नाद काय करणार नाद करतोय बरोबर पण आता हे सगळी टीम आहे
तरी टीम कशी म्हणजे आता ड्रायव्हर कोण नाही गाडी तर आमची प्रत्येक भाड्याची आहे म्हणजे कुठली गाडी म्हणता नाही 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 ड्रायव्हर कोण या गाडीचा आता गाडीचा आमचा ड्रायव्हर वैभव असतो कधी 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 सोने असतो बर म्हणजे वेगवेगळे ड्रायव्हर जसे आपल्याला मैदान जसं आहे आता आता सरकारवर पायरा केला त्यामुळे वैभव आणि सोने आणतो गाडी दुसऱ्या पायऱ्यावर पायरा केल्यावर आम्ही दुसरा ड्रायव्हर बघतो बर सुट्टू मेकर असते दोघं तिघ गाडी झोपून मग खाली नेणार हे करणार ते भरपूर माझी असते बरोबर आता पायरा करताना काय लक्षात घेतलं जातं पायरा करताना बैलाचा पळ लक्षात घेतला जातो पहिली गोष्ट बैल किती प्रमाणात पळतोय त्या बैलाला आपला बैल वरचढ चालेल किंवा कमी पडेल जे वरचढ चाळत असेल तर गाडी बांधायची म्हणजे कासरा टाकून अशा पद्धती होत्यात मैदानात बरोबर पण आता दादा मला सांगा की एखादा बैल पायऱ्यासाठी आपल्याला पसंत आहे पण आता पुढच्या माणसाला आपण पसंत पडण्यासाठी काय करावं लागेल ते बी बघतात ना आपल्या वासराचा पळ किती आहे आपलं वासर पळेल का त्या बैलावर आणि मगच ती म्हणजे कसं लग्नात कसं तुमची पत्रिका माझी पत्रिका जुळती का ते बघतात तसंच पायरा करताना बी पत्रिका जर जुळत असेल तरच करतात बरोबर म्हणजे सुवर्णयोग पळ जर असेल बैलाला आणि वासराला तरच पायरा होतो नाही तर पायरा होत नाही बरोबर आता वेगवेगळे मैदान आहेत आता प्रत्येक वेळेस पायरा बघा जबाबदारी कोणाची असते आता कसं होतं गणेश जगताबेद आमचे म्हणजे हे बाबा आहेत ते ग ते बघतात मी बघतो असं मग पायरा वेगवेगळे दोघ ते बघतात पायरा असं त्याचा बरोबर म्हणजे आपल्याला नाद हा इतर सगळ्या गोष्टी याच्यावरच चालतात हा सगळ्या गोष्टी नादावर चालतात बाकी काय बरोबर आता आता एवढ्या लांब आलोय म्हणून नाही तर सातारा भागात शर्यत असली तर पिकअप मध्ये कमीत कमी 30-40 पोर असतात वासरा माग माग लागत होती त्यांना म्हणलं लांब आहे ना मैदान सकाळी 6 वाजता आम्ही घरून हल्लोय वाईवरून बरोबर सकाळी 6 वाजता बकरे आणल्या तर बकरे खायच्या आता गाडी लागली आमची 8व्या फेऱ्यात 7व्या फेऱ्यात 8 नंबर तासाला गाडी लागली बरोबर आता तुम्ही आता हे जे खोंड आहे हे कुठून घेतलं तुम्ही शिव आम्ही गरव्या गायचा घेतला होता गरव्या गायचा आम्ही आणलेला आहे बरोबर गरव्या गायचा 6 महिन्याचा 7 महिन्याचा असताना आणलाय आम्ही ते बर घरी काय देशी गाय आहेत त्यो गरव्या गायचाच आणलेला आहे आम्ही खोंड आणताना बर हा गरव्या गायचाच आता म्हणजे धनगरी खिलार मधला आहे हा म्हणजे प्युअर खिलार मधला नाही धनगर खिलार जात त्याची बर धनगर खिलार मध्ये बर बर साधारण काय काय आता जाती आहेत याच्यात जर विचार करायला गेला जाती याच्यात म्हैसूर आहेत त्याच्या भरपूर जाती आहेत त्याच्यात आता मैदानात बघता जास्त करून मैसुरी जास्त चालते आणि खिलार जात बर धनगरी वळू म्हणा धनगोरी खिलार त्यामध्ये भरपूर जाते आता निवडताना काय लक्षात घेतलं जातं निवडताना बैलाचा पल्ला लक्षात घेतला जातो सोडवती त्याला सोड की बल्लाचा पल्ला घेतला जातो त्याच्यामधला अंतर घ्यायला चौकाला बैल कसा आहे बैल रगेले का म्हणजे असा तापट स्वभावाचा बैल पाहिजे हा कसा हा भरपूर तापट आहे म्हणजे हा काम पण व्यवस्थितच करणार काम म्हणजे पळणारच 100% वस्तू पळणारच बर बर म्हणजे ही रग अंगात असावी लागते रग अंगात असावी लागतेच ह्याची रग पाहिजे रगीशीवर आणि रग आणण्यासाठी बी त्याला तेवढा रती बी पाहिजे ना काय देतात खुराकात आता आता आपण त्याला उडीद देतो शेंगदाणा पेंड चुना आणि 12-12:30 त्याला गाजर मका आणि बीट गाजर हा गाजर आता मी पहिल्यांदाच ऐकतोय गाजर बीट देत आहे कारण इतर बैल वाढी देत नाही तपात काय करतो आपण गाजर तोडून देतो बीट तोडून देतो आणि मका बर म्हणजे ह्यानी काय होतं गाजर आणि बीटनं काय होतंय आता कसं उन्हाळ्याचा दिवस चालू आहे ना जरा गारवा त्याला हवं म्हणून गाजर आणि बीटाचं प्रमाण म्हणजे कसं की बाबा रक्त आपण कसं आपल्या शरीराचं व्हिटॅमिन हा रक्त शुद्धीकरणासाठी त्याला तेही करतो आपण बर 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 तेवढा त्याचा स्टॅमिना वाढला पाहिजे आतापर्यंत किती बैल झाले आपल्याकडे आतापर्यंत आमचा पहिला राजा पळायचा तसंच गावात आमच्या भरपूर बैल झाले पण ह्या धावणीला पहिला राजा पळत होता एक बर तो बी फायनललाच राहत होता बोर भागात वाई भागात सातारा भागात त्याचं नाव होतं बर बर तसं आमच्या गावात भरपूर बैल झाली सजने झाली दिमाग झाली सोने झाली सुंदर झाली भरपूर बैल होऊन गेले पहिली लॉकडाऊन नंतर आम्ही हा बैल आणला आणि मग नंतर अत्यंत चालू केलाय लॉकडाऊन मध्ये पूर्ण शर्यती बंद होती त्याच्यामुळे आम्ही पूर्ण हे केलं होतं आता शर्यती बंद झाली त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला वाटलं का आता काय आशा ठेवली होती आम्ही देवाकडे लढाई ती आमची चालू होती आंदोलनाला यायला आम्ही जातच होतो शरदे बाबा लवकर चालू कसं आज महाराष्ट्र म्हटलं की शेतकऱ्याचा देश आहे आपला हे राज्य आहे बरोबर आणि हा खेळ पाहिजेच बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचा मातीतलाच खेळ आहे बरोबर बरोबर आता साधारण आतापर्यंत जी काय बैल होऊन गेली आता ती रिटायर झाल्यानंतर काय असते त्याची भूमिका रिटायर झाल्यानंतर आपलं धावणीला ठेवतो बैल आम्ही एकत नाही बैल
बर बर हा दावणीलाच त्याचं काय असेल ते शेवटपर्यंत दावणीलाच बर बर म्हणजे जो काय खर्च होईल हा जो कसं होतं आता आपण आपला पोरगा म्हणून आपण पाळतो ना बरोबर असं येते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एक प्रॉफिट म्हणून आपण जगड बघत प्रॉफिट म्हणून बघतच नाही उलटे आपले पदरचेच जातात म्हणजे इकडे आणणं नेणं आता एवढं खाणं पिणं सगळं म्हणजे ते आलंच भविष्यातलं काय नियोजन आहे भविष्यात आमचा बैल चांगल्या एक नंबरच्या नामांकित जावं अशी आमची इच्छा आहे बरं पण आता सगळ्यात जायचे सगळ्यात महत्वाचं चंद्र नाव पाडलंय तुम्ही हो चंद्रा पाडलं तर म्हणजे काय आता गाणं फेमस झालं म्हणून गाणं फेमस म्हणून नाही ह्याच्या अगोदर आम्ही एक बैल आणला होता त्याचं नाव चंद्रा होतं त्याच्यानंतर ह्याला चंद्रा नाव ठेवलं बरं बरं म्हणजे त्याचा वारस पुढे चालला बरं 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 आता म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस आपण बैल घेतो त्यावेळेस काय बघितलं जातं त्यामध्ये कुठल्या क्वालिटीज बघितल्या जातात बैलाची रग बघितली जाते दुसरी गोष्ट बैल चौकाला कसा आहे पडाक आहे का चौकाला मागणं चढेल ते बघितलं जातं त्याच्या दोन पायाचं अंतर बघितलं जातं नक्या बघितल्या जातात शिंगाला बघितल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी बघूनच बैल कोण बी खरेदी करतात बरोबर म्हणजे की असं नाही की बाबा पैशेवालाच माणूस याच्यामध्ये छंद धरतोय आता तुम्ही म्हणताय की आपण सामान्य कुटुंबातली मुलं आहे तरी पण आपण हा छंद जोपासतोय म्हणजे पदरचा खर्च म्हणजे नक्कीच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि तुमच्या सर्व टीमचं कारण मध्यमवर्गीय आपण कुटुंबातली लोक प्राण्याप्रती एवढं जीव लावतोय आणि सगळ्यात महत्वाचं यातून देशी गायचं संवर्धन होत आहे हे महत्वाचं आहे देशी गाय टिकली पाहिजे हेच तर मेन ह्याच्यात उद्देश आहे ना बरोबर आणि आता कच्चल खाण्यात जात होत्या देशी गाय बरोबर त्याचं कुठेतरी प्रमाण कमी आलंय बरोबर मैदानात तुम्ही आता हिथे बसले म्हणून आता मैदानात गेला तर 40-50 वर्षाचे बी बाबा म्हणजे आमचे वडीलधारी माणसं बी आहेत मैदानात पण ते बी बैल धरतात अजून बी आता आमचे विजय ड्रायव्हर आहेत सातारा रोडचे आता त्यांचं वय जमीन कमीत कमी 55 वर्षाच्या आसपास ते बी गाडी पळवतात सचिन ड्रायव्हर आहे 40-45 वर्षाचे म्हणजे ड्रायव्हर आहेत आता नवीन पोरं बी ड्रायव्हर अजून शिकतात पण त्यांचा अनुभव ह्यांना येणार नाही आणि ते मुरलेले लोक आहेत बरोबर पण त्यांच्याकडून काय घेण्याची आपल्याकडे संधी संधी ते शिकून घेऊ आता आपण कितपर्यंत त्यांचं ऐकणार आता हल्ली कसं झाले ह्या पोराला आर गेलं की तो लगेच आपल्याला कार्य करत ते न होता त्यांनी ऐकलं पाहिजे ह्या खेळातल्या काय जे चुका आहेत काही जो पवित्र आहे ते आपण समजून घेतला पाहिजे बरोबर आता हा कुठल्या बाजूने पळतो हा आता आपला आमचा उजवीनं फिट आहे तुम्ही पब्लिकला टाका आतनं बाहेरनं कसा बी टाका पण उजवा खांद्याचा फिट आहे बर बर पण आता पायरा करताना आपण याचा खांदा बघतो का की बाबा आता येणारा बैल जोडीचा खांदा बघणार ना आपण त्यो जर दुई खांदी फिट असेल आतनं बाहेरनं तरच टाकतो अच्छा त्यो बी उजवीचा असेल हा बी उजवीचा तर नाही जोडत मग डावीचा बैल जर आतनं बाहेरनं फिट असेल ना पब्लिकला आत लागली गाडी समजा आता आमची गाडी बघा आज ह्या भारत केसरीच्या मैदानावर 7 नंबर तर 7 नंबर गटात आजतला 8 नंबर तर असायला लागली बर 7 नंबर गटात 8 नंबर असायला लागली म्हणजे आमचा बैल बाहेर ना आला गाडी आमची 100% पळणार अच्छा म्हणजे ह्या सगळ्या आता नंबरला ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हेच महत्वाचं आहे बैल तुमच्या जर गाडीचं मधनं नाही लागली तर पब्लिकवर बी पळली पाहिजे आज एवढं आम्ही आता गाडीला आमच्या 7,000 रुपये भाडं सांगितले आज वाईवरून आम्ही एवढ्या लांब सकाळी 6 वाजता आलोय सगळे बरोबर आज आम्ही 12 जण आलेलोय बरोबर आणि इथले 10,000 रुपये फी आणि इथले 10,000 रुपये फी आता ही जी फी आहे ती सगळी कॉमन भरता का तुम्ही आता बैलाच्या मालकाने 5,000 भरले आणि आमच्या मालकाने 5,000 भरले म्हणजे आम्ही 5,000 आणि बैलाच्या मालकाने 5,000 बरं कॉम्बिनेशन करून आम्ही ते बरोबर आजच्या स्पर्धेचं काय वैशिष्ट्य काय गटाला गाडी तर बसलीच पाहिजे अशी तर आमच्या 100% राहणारच आमची गाडी गटाला बसणार आता कसं होतं वस्तू सगळ्यांच्याच पळत्यात आपलीच पळती म्हणून आपणच आपला लाल करायचं नाही वस्तू ह्या सगळ्यांच्याच पळत्यात पण आमची एक अशी भावना आहे की एवढ्या लांब आलोय आणि मैदान बी मोठं आहे तर बसावी गाडी गुलाला द्रावी नक्की नक्की तर आमच्या खूप खूप शुभेच्छा असतील आपल्या चंद्राला की आज तुमच्या बैलाच्या अंगावरती गुलाल पडेल आणि येणाऱ्या काळामध्ये पण चंद्र खूप मोठं नाव करेल आणि तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या या स्पर्धेसाठी आणि तुमच्या सर्व टीमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मध्यमवर्गीय परिवारातले आपण मुलं असून सुद्धा आपण हा नाद जोपासताय पदरचे पैसे खर्च करताय तर नक्कीच मदत करणारा कोणतरी तुम्हाला भेटेल अशी पण आशा व्यक्त करूयात आपण आणि वेळ दिल्याबद्दल मुलाखत दिल्याबद्दल आपले आभार आहेत धन्यवाद गणेश चंद्रकांत जाधव राहणार शेंदुर्जने तालुका वाई जिल्हा सातारा मोबाईल नंबर 97-67-09-77-10 बैलाचं नाव आहे चंद्रा